वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज चेंबूरच्या सर्वपक्षीय काही लोकांनी शिंदे साहेबांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विशेषतः याच्यामध्ये आमचे विभाग प्रमुख आदरणीय अविनाशी राणे आणि महिला संघटिका कलाताई शिंदे यांच्या पुढाकारानं हा प्रवेश होतोय। या प्रवेशाचं वैशिष्ट्य असं आहे की उद्या दसऱ्याला हा शिंदे साहेबांचा मेळावा आहे आणि ज्या भागामध्ये शिवसेना नव्हती कधी त्या भागातले मुस्लिम बंधू आणि भगिनी आज शिंदे साहेबांचं समर्थन करतायत। याचा अर्थ मुस्लिम समाजामध्ये देखील शिंदे साहेबांबद्दल एक प्रेमाची भावना आहे, आदराची भावना आहे आणि हे प्रमुख 150 कार्यकर्ते जरी असले तरी उद्या दसरा मेळाव्याला येत असताना यांच्या विभागातून हजारो लोक हे शिंदे साहेबांचं समर्थन करायला येणार आहेत आणि म्हणून म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा भाग शिंदे साहेबांच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने जो अभिमानाचा आणि गर्वाचा आहे तो म्हणजे मुस्लिम बंधू भगिनींनी आज शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय। ज्या भागामध्ये शिवसेनेचे झेंडे देखील लागत नव्हते त्या भागातले लोक आज शिंदे साहेबांचं समर्थन करतायत आणि मला असं वाटतं की हीच उद्याच्या दसरा मेळाव्याची पोचपावती आहे। उद्याचा मेळावा देखील लाखो लोकांचा होईल, विक्रमी मेळावा होईल। आजपर्यंतचे मुंबईच्या सभांचे सगळे रेकॉर्ड उद्याचा आमचा मेळावा, उद्याची आमची सभा मोडेल हा विश्वास आम्हाला आहे आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं हे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बीकेसीवर लुटलं जाईल। मला असं वाटतं की उद्याची गर्दी हाच एक फार मोठा धक्का आहे। आजपर्यंत जे जे काय आरोप आमच्यावर केले गेले, आमच्याबद्दल ज्या ज्या पद्धतीनं वक्तव्य केली गेली त्याला उत्तर उद्या ही जमलेली शिवसैनिकांची गर्दी देईल आणि प्रवेश जे काय होणार आहे ती रांग अक्षरशः मोठमोठ्या लोकांची शिंदे साहेबांच्या समोर आहे। प्राधान्यक्रमानं कोणाकोणाला आपल्या सोबत घ्यायचं हे भविष्यामध्ये शिंदे साहेब ठरवतील। मग कदाचित उद्याच्या दसऱ्याचं व्यासपीठ असेल किंवा विविध व्यासपीठं असतील याच्यामधनं मोठ्या संख्येनं विविध पक्षाचे नेते हे शिंदे साहेबांचं समर्थन करण्यासाठी उत्सुक झालेले आहेत आणि प्राधान्यक्रमानं त्यांना आम्ही शिंदे साहेबांबरोबर प्रवेश देऊ आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व ते मान्य करतील। सर एक मोठी अपडेट आहे, सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडनं दिलासा मिळालेला आहे आणि त्यांचा जामीन देखील मंजूर झालेला आहे, काय सांगाल या संदर्भात? आता जर त्यांना ईडीकडनं दिलासा मिळाला असेल, जामीन मंजूर झाला असेल तर ती एक संबंधित न्यायालयीन यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेनं जी काही कारवाई केलेली आहे ती योग्यच असणार आहे। त्याच्यामुळे त्यांना ईडीनं दिलासा दिलाय किंवा न्यायालयानं दिलासा दिलाय हा न्यायालयाच्या अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यावर आम्ही बोलणं हे उचित नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।